नमस्कार, मी रंजना बेडकर, कृषी प्रधान टीव्हीच्या बातमीपत्रामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करते. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यातील साखरखेडा येथील विश्वनाथ मलकाप्पा जितकर यांचे चिरंजीव हरिभाऊ व भारत बाळाप्पा वीर यांची कन्या नेहा यांच्या विवाहानिमित्ताने आज 5 जून पर्यावरण दिन असल्यामुळे यांच्या विवाहानिमित्ताने सर्व उपस्थित मान्यवरांना वृक्ष रूपाचे वाटप करण्यात आले. आजकाल लग्न समारंभ म्हटलं की हार, तुरे, भाषणे आणि भले मोठे स्वागत समारंभ पाहायला मिळतात, पण या सर्व गोष्टीला अपवाद म्हणून या दाम्पत्याने पर्यावरण दिनानिमित्त आलेल्या विविध क्षेत्रातील मान्यवरांना वृक्षरूपे भेट देऊन समाजापुढे आज पर्यावरण दिनानिमित्ताने जागृतीचा संदेश दिला. हरी म्हणजे जितकर आणि वीर परिवारातले मोठं महत्त्वाचं लग्न होतं या भागात. आज वृक्षारोपणाचा कार्यक्रम सोबतच लग्नात पर्यावरणाच्या दृष्टीने ज्या ज्या काही गोष्टी करणं आवश्यक आहे, समाजाचे हे दायित्व आहे की ह्या ज्या गोष्टी पर्यावरणाला घातक आहे त्याचा वापर टाळावा. आज या ठिकाणी लग्नात मी अभिमानाने सांगू इच्छितो की प्लास्टिकचा कमीत कमी वापर करण्याचं यांनी ठरवलं आणि जो काही वापर केलेला आहे ते ग्लास त्यांनी परत जमा केले आणि त्याचा कुठेही दुरुपयोग होणार नाही, पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही या दृष्टीने रिसायकलिंगमध्ये ते ग्लास ते परत. आज जागतिक पर्यावरण दिन त्यानिमित्त आणि जागतिक पर्यावरण दिनाचा आहे की सुंदर दिन, झाडे लावा, झाडे जगवा, पाणी आडवा, पाणी जिरवा. या ठिकाणी मी वृक्ष तोडी बघितली, ती वृक्ष तोडताना एकदम असं काळजाला कुठेतरी तोडल्यासारखं आहे. त्यानंतर मी हा कुठेतरी आपण काहीतरी करावं समाजासाठी किंवा या देशासाठी काहीतरी करावं म्हणून उपक्रम राबवला. शुभमंगल सोहळ्यात 1001 वृक्षरोपे भेट स्वरूपात वितरण केले असून पर्यावरण संतुलनाच्या दृष्टीने सर्वांनी सदर वृक्ष लागवड व संवर्धन करण्याची कडकडीची विनंती वधू वर यांनी केली. खरे तर असा संदेश घेऊन लोकांनी पर्यावरण जपण्याचा प्रयत्न अशा समारंभातून केला, भविष्यात जल संकटासह भीषण दुष्काळी परिस्थितीला तोंड देण्याची वेळ येणार नाही. लग्न समारंभात वृक्षरोपणाचे महत्व व रोपे वितरण करून पर्यावरण जागृती संदर्भात जनजागृती करण्याचा संदेश एक प्रकारे देण्यात आला असून लग्न सोहळ्यातील आलेल्या प्रत्येक आपत्य स्वीकीय मित्र परिवार यांनी जितकर व वीर या दोन्ही परिवाराचे कौतुक करून वर आणि वधू यांना शुभ आशीर्वाद दिले. देवीदास खनपटे, ब्युरो रिपोर्ट, कृषी प्रधान टीव्ही, सिंदखेड राजा. आता आपण पाहू शकता आपल्या शेतकऱ्यांचं हक्काचं चॅनल आपल्या मोबाईलवर. त्यासाठी लॉग इन करा www.कृषीप्रधान.tv वर. आपलं चॅनल आपल्या मोबाईलवर. पुन्हा भेटूया काही नवीन घडामोडीसह. तोपर्यंत नमस्कार.